प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या दणक्याने राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाला आली जाग. गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत की सोलापूर शहरात कशा रीतीने अवैध प्रकारे बियर शॉप आणि वाईन शॉप येथे कसे खुलेआमपणे दारू विक्री केली जाते. एकीकडे प्रशासन हे गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांवर कारवाई करतो आणि दुसरीकडे मात्र जे अवैध दारू विक्री आहे, जे अवैध व्यवसाय आहे, त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करतो अशी तक्रार काही सोलापुरातील जाणकार मंडळींनी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या कार्यालयाला येऊन दिली होती. त्या अनुषंगाने प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलची टीम हे सोलापूर शहर परिसरातील अनेक वाईन शॉप, बियर शॉप येथे जाऊन स्टिंग ऑपरेशन केले आणि त्याचीच बातमी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर टप्प्याटप्प्याने लावण्यास सुरुवात केली. जशी पहिली बातमी लागली तसे अवैध चालणारे बियर व वाईन शॉप धारक हे पुरते हादरून गेले आणि फोनाफोनी लावण्यास सुरुवात केली व त्यानंतर जशी दुसरी बातमी प्रसारित करण्यात आले तसे मात्र प्रशासन हे हडबडून गेलं आणि जशी चौथी बातमी प्रशासनावर प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलची प्रहार केली तसे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाला जाग आल्याचे चित्र आहे. कारण काल सोलापूर शहर परिसरातील रविवार पेठ येथे मिलन बियर अँड वाईन शॉपवर पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे छापा टाकून तेथे चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे प्रथमतः नागरिकांमधून प्रशासन व प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कौतुक आणि आभार होत आहे. परंतु यामध्ये इंटरेस्टिंग बाब म्हणजे जे मोठे वाईन शॉप आणि बियर शॉप धारक आहेत त्यांच्यावर मात्र अद्यापही राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा पोलीस प्रशासनाने कुठलीही व कसलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्कवर व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे उघड उघडपणे दिसून येत आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे अशोक चौक परिसरातील सदाशिव वाईन शॉप आणि स्टेशन रोड परिसरातील वैशाली वाईन शॉप यावर अद्यापही कारवाई झाली नाही. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असे कदाचित राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा आमचे पोलीस प्रशासन तर करत नाही ना, असा सवाल सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता तर राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा पोलीस प्रशासन हे यावर कारवाई करणार की नाही पाहूयात पुढील भागात.